नमस्कार शेतकरी बंधूंनो, टेक फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अधिक माळी यांच्याकडून आपण त्यांच्या द्राक्षबागेविषयी जाणून घेऊया. भाग 2. बरोबर, संजीवकांच्या वापराबद्दल आपण थोडंसं सांगितलं, तर घड व्यवस्थापनाबद्दल थोडीशी माहिती द्या. घड व्यवस्थापनाबद्दल कसं आहे, अति कॅनोपी झाली किंवा हे झालं तर शेवटी कसं आहे, कॅनोपी जास्त झाली की तर बोध धरणार, कुजवा येणार, म्हणजे दावणी येणार, भुरी येणार, ह्या गोष्टी होत्या. त्यापासून कॅनोपीज मेंटेन केली आपण व्यवस्थित, म्हणजे एका झाडाला, म्हणजे सात, एक उदाहरण सांगतो, 7x5 जर प्लॉट असेल तुमचा तर सर्वसाधारण स्क्वेअर फुटाला एक गड, म्हणजे 7x5 35 गड त्याला म्हणजे पुरुष आहेत, बरोबर स्क्वेअर फुटाला एक एक गड बसतो. त्याच्यापेक्षा जर तुम्ही 40 गड 50 गड ठेवले तर तिचे म्हणजे कॅनोपी गडाबरोबर कॅनोपी जास्त होणार, त्यामुळे तुम्हाला रोग बुरी येणार, दावणी येणार, ह्या गोष्टी सगळ्याच होणार. त्यासाठी तुम्ही सुरुवातीलाच कॅनोपी कमी ठेवा, गडांची संख्या कमी ठेवा, ऑटोमॅटिक माल काही न करता व्यवस्थित होईल. बरं, आता कॅनोपी मॅनेजमेंटचा विषय आलाय, तर घडानंतरची पानं किती, ह्याची थोडीशी काय जेवढी देता येईल तशी. घडानंतरची कसं आहे, सुरुवातीला घराच्या पुढे सर्वसाधारण एका घडाला 10-15 पानांची गरज असते, एका घडाला पूर्ण व्यवस्थित पोहोचण्यासाठी 10-15 पानांची गरज असते. तर सर्वसाधारण आपण घराच्या पुढे सर्वाची आर्ली कटिंग असेल तर 9-10 पानं ठेवा. जर लेट जर ऑक्टोबर कटिंग असेल तुमचं तर 13-14 पानं तुम्ही ठेवू शकता. व्यवस्थित कॅनोपीची व्यवस्थित ही होईल, काय तुम्हाला कुठल्याच रोगांचा कुठल्या ह्याचा काही अडचणी येणार नाही. त्या बरं, हे घड व्यवस्थापनात एक मुद्दा राहिला, थिनिंग नॅचरली किंवा पाणी, थिनिंगसाठी पाण्याचा कसा वापर किंवा पाणी कमी करणे किंवा आणि नैसर्गिकरित्या किंवा माणसांकडून असं थोडंसं. आता थिनिंगच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर थिनिंग हे स्टेज बाय स्टेज होणे गरजेचं आहे. आपण ज्यावेळी ईएचचा स्प्रे देतो, म्हणजे 50 PPM चा डीप आपण म्हणतो त्याला, तर त्या डीप नंतर तिसऱ्या दिवशी विरहण होणे गरजेचे आहे. त्यावेळी तुमची नॅचरली जर गळ झाली किंवा काय झाली तर थिनिंगचा फार मोठा इश्यू राहत नाही. परंतु थिनिंग नाही झाली, म्हणजे गळ नाही झाली, तर त्यावेळी तुम्हाला मजुराकडून कात्री थिनिंग किंवा अंगठा थिनिंग अशा पद्धतीने थिनिंग करून घ्यावं लागेल. ती वेळेत जर तुम्ही विरळणी नाही केली तर तुमच्या मालाला म्हणजे साईज चांगली मिळणार नाही, पुढे मालाला घर चांगला मिळणार नाही. मण्याची घरात जर संख्या जास्त राहिली तर पूर्णपणे सगळ्या मनात शुगर भरणार नाही, त्यामुळे तुम्हाला वजन वेट मिळणार नाही, बाकी सगळ्याच गोष्टी तुम्हाला तोटा होईल. म्हणजे गरजेचं जेवढे मनी आहेत किंवा गरजे एवढेच घड आहेत तेवढेच वाढवायचे, त्यांनाच अन्नद्रव्य द्यायची, त्यांचंच पोषण करायचं, त्यांच्याकडनंच जे आपल्याला आउटपुट पाहिजे, जेवढं वजन पाहिजे, जेवढं हे सगळं आपल्याला माल उत्पादन पाहिजे, त्याची संख्या लिमिटेशन, मग ती घडांची असू दे किंवा ती द्राक्ष मण्यांची असू दे, ती त्या त्या पद्धतीनं आपण केलेली आहेत किंवा केली पाहिजे. हे 7 एकर द्राक्षबागेचं क्षेत्र आहे, तर त्याची जी फळछाटणी आपण घेता ती कधी सुरुवात करता आणि एकूण किती टप्प्यात ह्या सर्व तुमच्या प्लॉटच्या छाटण्या होतात? आम्ही आता ह्या प्लॉटची फळछाटणी सर्वसाधारण आम्ही ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात करतो. ऑगस्ट महिन्यामध्ये आमचे 3 एकराचं क्षेत्र असतं छाटणीसाठी. तर सर्वसाधारण 12-13 तारखेच्या दरम्यान 1 एकर, 20 तारखेच्या दरम्यान 1 एकर आणि 30 तारखेच्या दरम्यान 1 एकर अशा पद्धतीने 3 एकर क्षेत्र ऑगस्ट मध्ये असते, सप्टेंबर मध्ये 2 एकर असते आणि ऑक्टोबरला 2 एकर अशा पद्धतीने 7 एकराचं आमचं छाटणीचं शेड्यूल आहे. तर त्या सुरुवातीला आम्हाला ऑगस्ट छाटणीमध्ये थोडासा म्हणजे आर्ली कटिंग असल्यामुळे थोडासा निसर्गाचा, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टीचा, पावसाचा याचा परिणाम होतो, थोडासा त्रास जास्त होतो. त्याच पद्धतीने आम्हाला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर ह्या 2 महिन्यातल्या ज्या आमचं जे प्लॉट आहेत त्यांना बऱ्यापैकी आमचा म्हणजे औषधाचा खर्च, बाकीचा खर्च सुद्धा कमी होतो, कारण त्यावेळी वातावरण चांगलं असतं, औषधाचं स्प्रे जास्त करावं लागत नाहीत आणि क्वालिटी सुद्धा चांगल्या पद्धतीने होते. अशा पद्धतीने आम्ही छाटणीचं नियोजन करतोय. जी ऑगस्ट छाटणी घेतलेली असते आपण, त्या संदर्भात ज्यावेळेला मार्केटिंगचा विषय येतो त्यावेळेला एकरी उत्पादकता आणि बाजारातले दर ह्याचा काय कसा मेळ असतो, आणि आता सप्टेंबरच्या ज्या छाटणी आहेत त्याच्यात किती उत्पादनात फरक पडतो आणि सप्टेंबर ऑक्टोबरच्या ज्या छाटणीला? आता ह्या दराचा विचार केला तर सर्वसाधारण ऑगस्ट छाटणी जी आहे, ऑगस्ट छाटणीमध्ये एकरी जवळजवळ 4000-5000 एकरी म्हणजे एकरी पेटी निघू शकते. म्हणजे आमच्यासारख्या नवीन शेतकऱ्याला किलो हिशोब सांगा, सर्वसाधारण 1-20 टनाच्या आसपास एकरी निघू शकते. तर
हे आता पेटील 4 किलोच्या पेटीला सर्वजण त्यावेळी आम्हाला भाऊ 300 रुपये 325 रुपये 350 रुपये भेटू शकतो. बरोबर. असे सर्वसाधारण केलं तरी एकरी 15-16 लाखापर्यंत एकरी उत्पन्न ऑगस्ट महिन्यातले मिळू शकते. ऑगस्ट महिन्यातलं जे हे उत्पन्न आहे ही रेस्क्यू उत्पन्न आहे. बरोबर. याला रिस्क घ्यावी लागते. प्रत्येक वर्षीच मिळेल किंवा काय होईल असं काही नाही. ज्योती वातावरणाचा बाकीच्या या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाता तर असा थोडा होते. पण सप्टेंबर ऑक्टोबर ह्या 2 महिन्यात जी छाटणी आहे वातावरण क्लिअर असल्यामुळे थोडासा दर कमी लागतो. 250-300 रुपये दर लागतो. पण त्यावेळेचं अवरेज चांगलं निघतं आणि मालाची क्वालिटीही चांगल्या पद्धतीने निघते. तरी पण हे सप्टेंबर ऑक्टोबरच्या छाटणीच आहे ती तुमची स्वतःची उत्पादकता एकरी किती आहे? पैसे कमी जास्त मिळू देत तो विषय नाही, उत्पादकता किती आहे तुमची? तरी ते 5000 पेटी 6000 पेटी एकरी उत्पन्न आमचं निघते. म्हणजे सर्वसाधारणतः 20 टना ते 24 टनाच्या दरम्यान तुमचं एकरी उत्पादन निघते. आता नवीन जी नवीन बागायतदाराने जी नवीन आता बागेसाठी जी लागवड करणार आहे त्याने एक तर बागेसाठी जमीन एक तर निचऱ्याची आणि खोल जमीन मातीची जमीन असलेली जमीन निवडावी. त्यामध्ये सुरुवातीला त्या जमिनीचे माती परीक्षण पाणी परीक्षण करून घ्यावे. त्यानंतर त्याच्यासाठी अंतर वावर पद्धतीचे असेल तर सर्वसाधारण 5 ते 7-7.5 फुटापर्यंत अंतर ठेवावे. जर वाय असेल तुमचे तर 9x5 असं अंतर ठेवावे. आणि सर्वसाधारण त्याची लागण म्हणजे लागण तुमची जर जात व्हरायटीची जर निवडायची असेल तर सर्वसाधारण सुपर सोनाका किंवा माणिक चमन ह्या व्हरायटीपैकी निवडावी. म्हणजे सुरुवातीला काय रिस्क न घेता ज्या आता प्रचलित जाती आहेत आणि ज्याचा शेतकऱ्यांनी अभ्यास केलेला आहे त्या जाती सुरुवातीला म्हणजे मी नवीन शेतकरी मी समजा लावून एखादी नवीन जात ट्राय करण्यापेक्षा ज्या आता प्रचलित जाती आहेत त्यांची त्यांच्यापासून सुरुवात केली तर चांगलं राहील. आणि तुमची ही क्षेत्राची सुरुवात एकदमच तुम्ही 7 एकरावर तर गेला नसाल. बरोबर. तर तुम्ही काय केलं नवीन शेतकऱ्यांनी कशी सुरुवात करावी? नवीन शेतकऱ्यांनी सुरुवात 1/2 एकर 1 एकर अशा पद्धतीने करावी. कारण ह्याला पूर्ण भांडवल म्हणजे एकरी सर्वसाधारण 3 ते 4 लाख रुपये सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्यामुळे सुरुवातीला 1 एकराचा प्लॉट घालावा. त्यानंतर 1 एकराचं उत्पन्न त्याला बऱ्यापैकी त्यामधून 1 एकरातमधून उत्पन्न त्याची माहिती बऱ्यापैकी त्याला मिळेल. अभ्यास झाल्यानंतर त्याचं म्हणजे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी परत टप्प्याटप्प्याने बघा पुढे 1 एकर आणि 1 एकर असं वाढवत जावे. सुरुवातीला एकाच वेळी 5 एकर 10 एकर असा धाडस मोठं धाडस करू नये ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. टेक फार्मर या यूट्यूब चॅनल च्या मार्फत आपला आभार. शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळाली असेल आपण अशी आशा करूया. पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. नमस्कार.